नमस्कार, श्री गणेशाय नमः। तर श्रोते हो, आज आपण पाहणार आहोत अधिक मासाची। आपण काल कहाणी पाहिली, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य, आणि तेही मी तुम्हाला वाचून सांगणार आहे। 120 ओव्या आहेत, तर संपूर्णपणे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशी आशा व्यक्त करते आणि हा व्हिडिओ सुरुवात करते। ओम श्री पुरुषोत्तमाय नमः, ओम नमो गजवदनाय नमः, मगनराया गौरी नंदना विघ्नेशा भव भयहरणा नमन माझे साष्टांगी, नंतर मिले श्री सरस्वती ब्रह्मकुमारी विनावती, जगन्माता भगवती विद्यादात्री विश्वाची, नमन तैसे गुरुवर्या सुख निधान सद्गुरुराया, स्मरुणी त्या पवित्र पाया चित्त शुद्ध जाहली, थोर ऋषी मुनी संत जन बुधघन आणि सज्जन करून तयासी नमन, ग्रंथ रचना आरंभिला अधिक मास हा मल मास, पुरुषोत्तम नाव कसे पडले त्यास त्याचा इतिहास, महात्म खास सांगे मिलिंद माधव, वर्षाचे असती 12 महिने परंतु एका विशिष्ट क्रमाने, 13वा महिना येतो नेमाने, कालगणनाच तशी असे सृष्टीच्या उत्पत्ती पासून, वर्ष मास पक्ष दिनादी नामांनी कालखंड ते प्रसिद्ध असुनी, त्यांचे महत्व असे अधिक महिना अवचित आला, नाव रूप दैवत नाही त्याला, तेने अशुभ न करती शुभ कृत्यासी, सूर्य संक्रमणही न करी अशी दुर्दशा त्याची जाहली, कोणीच त्याला महत्व देईना नशिबी आली अवहेलना, खिन्नपणे क्लेश नाना सहन करी सर्व काही सर्वही, मलमास या नावाने सर्वत्र सर्वच करीती तिरस्कार, सहन होईना तो धिक्कार अश्रु ढाळी दुःखाने, कोणाचा काय अपराध केला म्हणून ऐसा जन्म मिळाला, दोष देत तो दैवाला कसा बसा काळ कंटी तसे, एकदा त्याने विचार केला तो विष्णू लोकी गेला, श्री विष्णूने त्याला सांगिला सर्व वृत्तांत आपुला, विष्णू मनी कळवळला मलमासी तो म्हणाला, तुझे दुःख निवरण्याला समर्थ असे तो श्रीकृष्ण, गोलोकी चल जाऊ आपण श्रीकृष्णासी करू सर्व निवेदन, तो होताच सुप्रसन्न चिंता मुक्त होशील तू, मग निघाले ते दोघे तेथून गोलोकी गेले दोघे जण, घेऊन श्रीकृष्णाचे दर्शन मलमास पाय धरी तसे, श्री विष्णूने श्रीकृष्णाशी अलंगिले बहु प्रेमाने, परस्परांनी अति असतेने कुशल पुसिले बैसोणी, मलमासे धरिले कृष्णाचे चरण सर्व दुःख केले कथन, गोलोकी येण्याचे कारण विष्णूने ही सांगितले, श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवंत परम कृपाळू दीनानाथ, शरणागता वरी वरद हस्त ठेवी ऐसा उदार तो, मलमासासी धीर देऊनी त्यासी म्हणाला चक्रवाणी, तुझे भाग्य आज पासुनी उदया आले जाण, हे आलास तू मजला शरण, हेच तुझे सद्भाग्याचे लक्षण, आता या पुढे सकल जन वंद्य मानतील तुला, विश्वातील जे जे उत्तम गुण ते माझे ठाई असती जाण, पुरुषोत्तम हे नामाभिधान मिळाले मज त्यामुळे, जे ते उत्तम उत्तम सर्व गुण तुझला दिले मी आज पासून, तू झालासी पवित्र पावन धन्य धन्य तू जगी, मी तू झालो एक रूप तू झालासी कृष्ण स्वरूप, दैवत्व तुझे आपो आप सिद्ध आता जाहले, या पुढे या जगात होशील तू बहु प्रख्यात, माझा पूर्वांश ओत प्रोत तुझा ताता भरला असे 12 महिन्याहूनही अधिक श्रेष्ठ, अधिक महिना तू असी वरिष्ठ, तुझे सर्वात तुझे स्थान विशिष्ट तुझ्या आज्ञेत सर्वही, ऐसे सांगुनी कृष्णा मुरारी अधिक मासाच्या मस्तकावरी, वरदहस्त ठेवुनी नंतरी स्वतः संतोष पावला, मलमास झाला पुरुषोत्तम मास आनंद झाला श्री विष्णूस, त्यानेही त्या अधिक मासास शतशुभा शीर्वाद दिले, वंदन करुणी श्रीकृष्णास दोघेही परतले वैकुंठास,
तेव्हापासून पुरुषोत्तम मास जगी श्रेष्ठ ठरला असे श्री विष्णूच्या आश्रयाने व्रत राहिले आनंदाने ते अचरिता श्री विष्णू कृपेने सकल सिद्धी लाभली पवित्र काळ चातुर्मास लोक करती उपास तापास दप तप पूजन ब्राह्मणास दान देती अनेक त्या त्या पुण्याचे प्रमाणात स्वर्गी सुख होते से प्राप्त पुण्य संचय होता समाप्त पूर्व जन्म घ्यावा लागतो तसे नाही पुरुषोत्तम व्रताचे त्याचे पुण्य असे वयसाचे भय नसते जन्म मृत्यूचे श्वास्वत सद्गती लाभते पुरुषोत्तम व्रत महत्वाचे साधन का सकल सुख समृद्धीचे महिना भर आचरिता साचे अक्षय पुण्य लाभ होते से यात्रेस जावे उत्तर क्षेत्री स्नान करावे पवित्र तीर्थी दान धर्म करावा यथाशक्ती एक भुक्त राहावे यात्रा स्नान ध्यान उपोषण दान दीप सर्व काही करावे ऐसे करावे व्रत चरण पुरुषोत्तम मासी सर्वांनी जे जे पदार्थ खाऊ आपण ते ते करावे श्री कृष्णार्पण सदोदित असावे शुद्ध मन विकल्प न कधीही नसावा इतर व्रते देती एक एक फळ पुरुषोत्तम व्रत देते फळे सकळ कल्याण होते सफल होते होतात सर्व कामना पांडव असता काम्य कवनी श्री कृष्णाचा धावा केला त्यांनी धावता आला तो चक्रपाणी दर्शन दिले त्यांना पांडव म्हणाले श्री कृष्णाला अंतरलो राज्य ऐश्वर्याला नशिबी हा वनवास आला काय आता करावे तू आमचा कैवारी ना मग झाली अशी का दैना कष्ट क्लेश अनंत यातना भोगावे का लागती तुझा शिवाय अन्य कोण त्राता आम्हा नसे जाण गत वैभव कीर्ती मान धन परत कैसे मिळाल ते कोणी म्हणे भगवंत तुम्ही करा पुरुषोत्तम व्रत ते आणिता आचरणात मिळेल सर्व काही आचरिता त्या महाव्रतास कुबेर होतो निरंतर दास लक्ष्मी ही वश होते त्यास गत साम्राज्य ही लाभते अधिक मास येता जाण एकच वेळी रोज करावे भोजन भूषयवरी करावे शयन पाप वासना नसावी अधिक मासाची अधिक माहिती सांगे त्यांना रुक्मिणी पती आणि म्हणाला तयां प्रती अपमान व्रताचा करू नका पूर्व जन्मीचे या द्रुपदीने अपमनिले व्रत उद्धटपणे ती कथा मी संक्षेपाने तुम्हा आता सांगतो पूर्व काळी तपोवनी राहत होते एक मुनी त्यांना सुंदर सुलक्षणी एकच कन्या होती मेधावती तिचे नामाभिधान ती असता अगदी लहान मातृ सुखाला मुकली म्हणून पिता तिला वाढवी पुढे तिचा पिताही निर्वंतला जगातील तिचा आधार गेला तिच्या पुढे प्रश्न पडला आता काय करावे बाल तपस्विनीची ती चतुर मनाने ही खरीच खंबीर तिने न सोडिता धीर शिवाराधना आरंभली एकदा तिच्या आश्रमा पाशी आले अकस्मात दुर्वास ऋषी पाहुणी त्या तपस्विनीस मनी दया उपजली म्हणाले मुली तुझे दुःख समस्त दूर व्हायचा एकच मार्ग असे फक्त करावे तू पुरुषोत्तम व्रत मनोभावे निष्ठेने मेधालाई ते नाही पटले थट्टेवारी तिने ते नेले दुर्वासानी परत उपदिशिले असे झाले पाचदा मी आहे खरी शिव भक्त मला नको ते पुरुषोत्तम व्रत ऐसे ती हसत हसत दुर्वासांना म्हणाली क्रोधाय मानाने झाले ते ऋषी त्यांनी शाप दिला तिसी अपमानिले तू व्रतासी परिणाम घोर भोगशील पुढे तिने उग्र तपश्चर्या केली उग्र तप केले कैलासपती मग प्रकट झाले दर्शन देऊन तिला म्हणाले काय माग काय हवे ते ती म्हणे पती मिळावा पराक्रमी बलशाली शूरवीर नामी देखना आणि सद्धर्मी हाची देवा वर द्यावा शिव म्हणे ऐसा पंचगुणी एकच पुरुष मी अनुकोठुनी एक एक गुण युक्त असे रत्नमणी पाच पती तुज मिळतील मेधा म्हणे हे मदनारी एक पुरुषाने पुरुषा अनेक नारी हे घडू शकते खरोखरी परंतु वर विचित्र हा पाच पत्नीचे
होता पत्नी, पाच पतींची होता पत्नी, हसेच होईल माझे जनी, म्हणून देवा कृपा करुनी अन्नवर मज द्यावा हो। शिव बोलले मग तिला, दुर्वासांनी तुझ उपदेशिले उपदेश केला, तेव्हा हसलीस पाच वेळा, त्याचाच हा परिणाम असे, सत्य ठरेलच माझी वाणी, मात्र पुढच्या जन्मी होशील राणी, करशील पुरुषोत्तम व्रत मनापासून, तेव्हाच भोग सुखी होशील, शिवाची वाणी खरी ठरली, मेधा द्रौपदी रूपे जन्मा आली, पांचा पतींची पत्नी झाली, व्रताचा अपमान भोवला, दुर्वासांची शापवाणी या जन्मी खरी ठरुनी, पांच पत्नीची पांच पतीची झाली पत्नी, यांचे स्मरण असावे, पुरुषोत्तम व्रताचरिता, व्रत त्वरित फल प्राप्ती होय तत्वता, गत वैभव सारे येईल हाता, विश्वास मजवर ठेवावा, एवढे पांडवा सांगुनी कृष्ण गेला द्वारकेस निघुनी, व्रत ते केल्यावरी पांडवांनी राज्य त्यांचे त्यांना मिळाले, नकळत घडले जरी हे व्रत, तरी पुण्य पडते पदरात, या संबंधी कथा उदात्त सांगतो आता ऐकावी, पूर्वी सुद सुदेव नामे एक ब्राह्मण, गौतमी नामे त्याची पत्नी जान, दोघे करीती विष्णु पूजन, सदैव सुखाने नांदती, करिता श्री विष्णूची भक्ती, पापे हजार वाटांनी पळती, अंती होती मोक्ष प्राप्ती, प्रभाव मोठा भक्तीचा, अंबरीश भवन सागर तरला, अढळ पद मिळाले प्रल्हादाला, सद्गती मिळाली विदुराला, विभूषण ही तरले ते, ईश्वर भक्तीचे पुण्य महान, इच्छित फळ प्राप्ती होते जाण, म्हणून ते तो सत्यशील ब्राह्मण विष्णू भक्ती करीत असे, त्याने पुत्र प्राप्तीसाठी तपश्चर्या केली फार मोठी, गरुड कृपेने त्याच्या पोटी शुकदेव पुत्र जन्मला, परंतु पुढे कालांतराने तशाच काही का कारणाने त्या ब्राह्मणाच्या दुर्दैवाने पुत्र निधन पावला, गौतमी आणि सुखदेव शोक करू लागली सदैव, ईश्वरावरी ठेवणी भाव, अन्न पाणी वर्जिले, ब्राह्मण पती पत्नी होती कष्टी, कृष्ट झाली त्यांची शरीर यष्टी, वरून होते पर्जन्यवृष्टी, त्यांचेही भान नसे, त्यांनाही सुदैवाने तो होता अधिक मास, त्यांना घडले कडक उपवास, पर्जन्य स्नानही घडले त्यास, पुण्य लाभ झाला अनायसे, नकळत त्यांना घडले पुरुषोत्तम व्रत, म्हणून पुत्र झाला जिवंत, आनंदी आनंद झाला, पुरुषोत्तम व्रत घडले म्हणून पुढच्या जन्मी झाली राजा राणी, दृढ धर्मा गुणसुंदरी नामा भिधानी, अपार ऐश्वर्य भोगले, दृढ धर्मा होता पुण्यवान, त्याचे पूर्वजन्माख्यान वाल्मिकी ऋषींनी केले कथन, तेव्हा कळले सर्वांना आता एकादी प्रख्यान, दीपदानाने मिळते कोणते पुण्य तेच हो सर्व वर्तमान, एका शांत चित्ताने चमत्कार नगरी नामे एका नगरीत, मणिग्रीव आपल्या पत्नी सह होता कसा बसा राहत, नास्तिक पापी होता तो, लोभी उद्दट स्वार्थी आणि तापट, अविश्वासू विषय लंपट, सर्व गुण संपन्न सर्व दुर्गुण संपन्न, त्याचे उलट त्याची पत्नी होती साध्वी आणि सद्गुणी, पती सेवारत समाधानी, विनयशील सर्वदा, मणिग्रीव होता दुष्ट हिंसक, तसाच कर्म भ्रष्ट, त्याचे वरी होते सर्व रुष्ट, अप्रिय होता सर्वांना, आपता ती घातला बहिष्कार, छळही त्याचा झाला फार, अखेर सोडून ते नगर वानात जावे लागले, पती तेथे पत्नी गेली, राणी वणी दोघे भटकू लागले, योगायोगाने गाठ पडली उग्रदेव नामे मुनीची, त्यांची दिनदशा पाहुनी मणी द्रविले उग्रदेव मुनी, दीपदानाचे महत्व त्यांनी त्यांना सांगितले, म्हणाले नको जप तप साधन, नाही करावे लागत उपशन, दुःख दारिद्र्य कष्ट संकट होते निवारण, केवळ दीपदानाने, म्हणून पुरुषोत्तमासात दीप ठेवावा अखंड तेवत, देणे श्री विष्णू भगवंत प्रसन्न होईल निश्चये, वेदशास्त्रे आणि पुराणे वर्णित ती नाना व्रत विधाने, त्या सर्वांचे फळ साकल्याने
हम्यते दीपदानाने गया श्राद्ध गौतमी स्नान वेद पठणाची ही महापुण्य अधिक मासात दीपदान केल्याने ते मिळत असे. नंतर प्रयासी गेले उग्र उग्रदेव मुनी मंग मनी ग्रीव पती पत्नींनी पुरुषोत्तम मासे त्याक्षणी दीपदान आरंभिले. मुनी वचनावरी विश्वास ठेवुनी सुचिरभूत व्रतस्थ राहुनी पर्णकुटी आपल्या दोघांनी पर्णकुटीत आपल्या दोघांनी भक्तिभावाने दीप लावले. त्यांचे पुण्यफळ आले. विष्णू लोकी त्यांना स्नान मिळाले. पुढच्या जन्मी त्यांना लाभले राजवैभव आगळे. पूर्वजन्मीची मणिग्रीव पूर्वजन्मीचे त्यांचे चित्रबाहू नाव मणिग्रीवाचा पत्नीचे नाव चंद्रकला जाहले. पूर्वजन्मीच्या दीपदानाने दोघे झाले राजा राणी. ही कथा अगस्त्य मुनींनी सांगितलेली चित्रबाहूला. आणखी एक कथा एका कदम नामे ब्राह्मणाची. एका त्याची उजळली भाग्यरेषा रेखा पुरुषोत्तम व्रतामुळे स्वार्थी मित्रद्रोही कृपण महालोभी होता तो ब्राह्मण. नित्य करी असत्य भाषण केवळ द्रव्य लोभाने त्याच्या पापाने पुढे झाला. पुढे त्याला क्षुद्र वनराचा जन्म मिळाला. कर्म धर्म संयोगाने घडला पुरुषोत्तम व्रत उपवास. एका विहित घडले स्नान दिसले पुरुषोत्तम व्रत पूजन नकळत मिळाले अगणित पुण्य. विष्णू लोकी गेला तो उदय आले भाग्य खरोखर त्याचा झाला उद्धार. आनंद झाला त्याला फार विष्णू भजनी लागला. अधिक महिन्याच्या दोन पक्षी येतात दोन एक शुभ एकादशी. पद्मिनी नाम पहिलीशी दुसरी नाव परमा असे संबंध. महिन्याचे व्रताचरण ज्यांना शक्य नसेल त्यांनी निदान ते दोन दिवस अवश्यमेव पाळावे. आता अधिक महिन्याचे उद्यापन सांगतो ऐका लक्ष देऊन. त्या महिन्याच्या येत्या अंतदिन श्री विष्णू श्री कृष्ण पूजन करावे. फापट पसारा सर्व टाळावे. मुख्य विधी फक्त आचरावा. उगीच डाम डौल नसावा केवळ श्रद्धा असावी. मूर्ती किंवा तसबिरी मांडून स्नानादी उपचार करावे. समर्पण यथासांग करावे. पूजन सष्टांग नमस्कार घालावा. नंतर दोन्ही हात जोडून प्रार्थना करावी. मनीच्या मनी देवा ही पूजा स्वीकारुनी अपराधांची क्षमा करावी. न जाणो मी अवाहन न कळे मजला पूजार्चन अज्ञ बालक मज समजून. कृपा करावी भगवंता शेवटी महानैवेद्य समर्पून. गाय किंवा एखादा श्वान त्यांना पान द्यावे वाढून. कृष्णार्पण मस्तु म्हणावे. मग कुटुंबासहित आपण प्रसन्न चित्ताने करावे भोजन. देवतांना असावे मौन जेवताना असावे मौन. हरी मनी स्मरणावा. गोरगरिबांशी भिक्षा द्यावी. अनाथ अपंगाची दया करावी. वृत्ती सदा उदार असावी. सतपात्री दान करावे. विष्णू आणि कृष्ण समजून दोन ब्राह्मणांना बोलून यथाशक्ती दक्षिणा द्यावी. देऊन एक एक पोथी द्यावी. ही अधिक मासाचे महात्म्य अपार. पुरुषोत्तम व्रताचे पुण्य थोर. टाळावयासी ग्रंथ विस्तार. संक्षेप सर्व वर्णिले. हे व्रत पाळावे स्त्री पुरुषानेही. त्यात सुवासिनी त्यांची सौभाग्य वृद्धी होऊन. पुत्र पौत्र सौख्य मिळेल. कुमारिकेला मिळेल भाग्यवंत पती. लग्नार्थी पुरुषाला मिळेल सुशील पत्नी. विद्यार्थ्याला होईल विद्याप्राप्ती. मोक्षार्थी यांना मोक्ष मिळेल. अधिक महिन्यात दैनंदिन ही पोथी करावी पठन किंवा करावी श्रवण. पुण्य लाभ होत असे. श्री नारायणाने नारदांना श्री विष्णू कृष्णाने हे पांडवांना सुताने सर्व ऋषी मुनींना पुरुषोत्तम व्रत वर्णिले. महात्म हे अधिक महिन्याचे खरोखरी पुण्यदायक साचे. कल्याण होते स्वभक्ताचे म्हणे मिलिंद माधव असो. शके 1858 वर्षी कार्तिक मासी कृष्ण पक्षी गुरुवारी एकादशी दिवशी ग्रंथ पूर्ण झाला. हा ओम श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. नमो विष्णवे नमः. विष्णवे नमः. ओम शांति शांति शांति. भक्त कवी मिलिंद माधव कृत अधिक मास महात्म्य श्री पुरुषोत्तम कथा संपूर्ण. ओवे 120 संपूर्ण. ॐ विष्णवे नमः.